नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे इन्फिनिटी अकॅडमीने आत्तापर्यंत दोन वेळा स्कॉलरशिपची टेस्ट घेतली होती पहिली जी आपली स्कॉलरशिपची टेस्ट झाली होती ती इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी होती ज्यांचं बी सिव्हिल झालेलं आहे आणि जे ग्रॅज्युएशन नंतर जे एक्झामिनेशन देण्याचा तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बी सिविल जे झालेले आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप टेस्ट दिली होती त्याच्यामध्ये साडेतीनशे मुलांना आपण ही स्कॉलरशिप दिली होती पुणे नाशिकमध्ये आता विद्यार्थी मित्रांनो त्यांची बॅच गेल्या दीड महिन्यापासून ऑनलाईन स्वरूपात ऑनलाईन प्लस लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच आपली सक्सेसफुली चालू आहे दुसरी स्कॉलरशिपची टेस्ट जी आपण घेतली होती ती डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी घेतली होती जे ज्या काही डिप्लोमा बेसिसवरती ज्या एक्झामिनेशन आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जसे की डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी डी सी ह्या एक्झामिनेशनची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप टेस्ट दिली होती आणि त्या स्कॉलरशिप टेस्टमधूनसुद्धा आपण साधारणतः एकशे पन्नास विद्यार्थ्यांना आपण काय दिलेलं आहे स्कॉलरशिप दिलं आणि त्यांचीही बॅच सक्सेसफुली आत्ता सध्याला चालू आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की माहिती आहे आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थोडं एक्झाम झाल्यानंतर मग जाग येते मग बऱ्याच विद्यार्थ्यांची आम्हाला फॉलो विसरा आम्हाला मागच्या स्कॉलरशिप टेस्ट देता आली नाही मग आता आम्हाला काय ऑप्शन आहे का आम्हाला एनरॉलमेंट तर करायचं आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे कोरोना काळामुळे प्रत्येकाचीच आर्थिक स्थिती ही काही ना काही इम्पॅक्ट हा झालेलाच आहे तर इन्फिनिटी अकॅडमीनी जसं आत्ता मागे डिप्लोमा प्लस डिग्री पाचशे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन सक्सेसफुली आपण क्लासेस रन करतो आहे त्याच पद्धतीने परत एकदा जे विद्यार्थी राहिलेत किंवा मागच्या एक्झामिनेशनमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेऊ शकले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण परत एकदा ची ही स्कॉलरशिपची टेस्ट काय करतो आहे अनाऊन्स करतो आहे ही स्कॉलरशिपची टेस्ट ही आपण बीई सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी वेगळी एक्झाम आणि डिप्लोमा एक्झ जे विद्यार्थी आहेत सिव्हिल हो, इंजिनिअरिंगचे त्यांच्यासाठी सेपरेट एक्झाम अशा दोन स्कॉलरशिपच्या टेस्ट ह्या आपण घेतो आहे या दोन्ही टेस्ट रविवारी सॉरी ह्या दोन्हीही टेस्ट वीस जूनला या होणार आहेत सकाळी अकरा वाजता डिप्लोमा एक्झामिनेशनची जी स्कॉलरशिपची टेस्ट आहे ती होणार आहे आणि वीस तारखेलाच वीस जूनला पाच वाजता ज्यांचं ई सिव्हिल झालेलं आहे त्यांच्यासाठी जी स्कॉलरशिपची टेस्ट आहे ती होणार आहे म्हणजे दोन्ही एक्झाम एकाच दिवशी आहेत विद्यार्थी मित्रांनो याचा निकाल आपण दोन दिवसामध्ये लावून तुम्हाला लगेच यावले सुद्धा परत पाचशे विद्यार्थ्यांना आपण ही डिप्लोमा आणि डिग्रीवाले आहेत दोन्ही पाचशे मुलांना आपण ही स्कॉलरशिपची एक्झामिनेशन देणार आहे याच्यामध्ये ऐंशी टक्क्यांपर्यंत ऑफ अशी आपण फीजमध्ये देतो आहे ग्रॅज्युएशन लेवलची जी स्कॉलरशिपची टेस्ट असणार आहे ती फाउंडेशन साठी असणार आहे म्हणजे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू ई एसचा जो पार्ट आहे हो याच्यामध्ये कव्हर होईल आणि प्लस इंजिनिअरिंग लेवलच्या जेवढ्या काय एक्झामिनेशन असणार आहेत त्याच्यासाठी तो सिलेबस काय असणार आहे उपयुक्त असणार आहे डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जो विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप द्यायचो आहे त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल आणि टेक्निकल या दोन्ही प्रकारच्या विषयांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीला या लॉकडाऊनमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने भरभरून प्रतिसाद देत आहे त्याच्यासाठी मी तुमचं परत एकदा धन्यवाद देतो अशाच प्रकारचा प्रेम स्नेह आमच्यावरती चाल असावा ही अपेक्षा ठेवतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परत एकदा स्कॉलरशिप टेस्ट कुठलीही याच्यामध्ये फॉल्स प्रॉमिस न करता जे आम्ही वेबसाईटवरती दिलेलं आहे आमची इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमी डॉट कॉम याच्यावरती स्कॉलरशिपच्या रिलेटेड प्रत्येक माहिती आपण दिलेली आहे प्लस आमचा टोल फ्री नंबर आहे तुम्ही त्यालाही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाल तुम्हाला जर काही शंका असतील त्या तुम्ही आम्हाला विचारू शकता पण विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा मेसेज पोहोचवा आणि जे गरजू आहेत आणि ज्यांना खरंच आर्थिक स्थितीमुळे जर घेता येत नसेल ॲडमिशन तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे परत एकदा मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद